यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं सुवर्णगाथा युवा वक्ता स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या संसदीय कारकिर्दीस 22 फेब्रुवारी रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. सलग 50 वर्षे राज्य आणि केंद्राच्या कायदेमंडळातील कार्य करणारे शरद पवार हे एकमेव नेते ठरले आहेत. शरद पवारांचे कार्य आणि विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत आयोजन समितीचे समन्वयक आमदार सतीश चव्हाण यांनी दिली आहे. या स्पर्धा दिनांक 24 ते 27 डिसेंबर दरम्यान मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांसह शहरातील देवगिरी महाविद्यालयात पार पडणार असून सर्व जिल्ह्यातील प्रथम आणि द्वितीय पारितोषिक विजेत्यांना रोख पारितोषिकासह दिल्ली इथं पाठवून त्यांना विविध तज्ञांसोबत चर्चा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असं आवाहनही यावेळी करण्यात आलं. वरिष्ठ गटात सुद्धा 3 वेगवेगळे विषय आहेत. कृषी आहे, प्रशासक आहे, दूरदृष्टी आहे आणि राज्यस्तरीय अंतिम फेरीमधले विषय जे वरिष्ठ याचे आहेत, अन्नधान्यवाढीचे दशक, संस्थात्मक जीवनाचा आधारस्तंभ आणि कायदेमंडळात अविरत 50 कार्यरत नेतृत्व, अशा प्रकारचे वेगवेगळे विषय दिलेले आहेत. अत्यंत मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा महाराष्ट्रातल्या प्रत्येक ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेजमध्ये यांचं जे काय लिटरेचर आहे सगळं पाठवलेलं आहे. नवीन पिढीला साहेबांच्या विचाराची जाणीव व्हावी, त्यातून चांगले वक्ते घडावेत, हा माफक उद्देश यामागे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा आहे.